यवतमाळच्या वणी विधानसभेत भाजपामध्ये विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांना पक्षांतर्गत गटबाजीतून आव्हान मिळाले आहे. प्रसिद्ध व्यावसायिक विजय चोरडिया या तगड्या इच्छुकाने उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे. चंद्रपूर लोकसभा निवडणूक निकालात भाजप उमेदवाराची पिछाडी पाहता सलग दोन टर्म आमदार असलेल्या बोधकुरवार यांचे काम असमाधानकारक राहिलेले आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांकडून आपल्याला कामाला लागण्याच्या सूचना असल्याचे विजय चोरडिया यांनी सांगितल्याने बोधकुरवार यांची डोकेदुखी वाढली आहे. मला वर्तून पार्टीचे काही लोकांकडून असे संकेत आहे की बा आपण पुढाकार घ्यावा म्हणून मी या मुळे पार्टीची संभावित उमेदवाराच्यासाठी मी पण इच्छुक आहे आणि मला जर पक्षानं संधी दिली तर मी जनसामान्यासाठी सतत नेहमी अविरत काम करत राहील आणि मी स्वाभिमानाने आणि निस्वार्थपणे आजपर्यंत काम करत आलेलो आहे. घरून मी परिपूर्ण असल्यामुळे मला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही. विद्यमान आमदार आहे, नुसतेच आता लोकसभा झालेली आहे, त्याच्यामुळे कुठेतरी जे रिझल्ट आलेले आहे त्याच्यामध्ये अनेक अशा गोष्टी आहे, कुठलं तरी असमाधान आहे आणि काम आमदार साहेबांनी बरंच केलेले आहे. पक्षानं असं काहीच नाही का मला संधी द्यावी, मी त्यांना पण संधी दिली तर मी पूर्ण ताकदीनं त्यांच्यासोबत राहून पुन्हा वणी विधानसभाची सीट आम्ही कायम करू.